माझं नाव अशोक छगन चौधरी उर्फ छोटू भाऊ चौधरी. आमचा गेल्या 50 वर्षापासून म्हणजे पिढी जातच आमचा दुग्ध व्यवसाय आहे. हा दुग्ध व्यवसाय आमच्या आजोबांपासून तर आता आम्ही स्वतः करत आहोत, परंतु पहिले आणि आज म्हणजे एवढा फरक झालेला आहे, याला असं म्हणता येईल जमीन आसमानचा फरक झालेला आहे. आज जे दुधाचा भाव आहे, हा दुधाचा भाव परवडत नाही. न परवडायला कारण असं, देप आणि पशु खातं हे गहूपेक्षा बाजरीपेक्षाही महाग आहे. म्हणजे 3000 ते 3500 रुपये देप आहे आणि पशुखाते त्या रेटमध्ये आहे. मग तसेच हा ऊसाचा चारा 3 ते 3500 रुपये टन आहे. तो यावर्षी पाऊस नसल्यामुळे भविष्यात 4000 रुपयांच्या खाली जाणार नाही आणि ते मिळतो का मिळतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि दादरचा चाराही हा बेमोसमी पाऊस पडल्यामुळे यावर्षी दादरचा चाराही आणि ज्वारीचा चाराही मिळणं अशक्य झालेलं आहे. तरी निर्माण सरकारला एक विनंती आहे की दुधाचे भाव हे वाढायला हवं आणि की दुधाचे भाव हे अत्यंत कमी आहे. सरकारला मला विनंती आहे, देशी दारू ही 400 मिलीची बॉटल ही 80 रुपयाला मिळते आणि या दुधाचा जो भाव आहे, हा दुधाचा भाव जो 60 रुपये लिटर आहे, हा अत्यंत बिलकुल न परवडण्यासारखा आहे. म्हणजे सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालायचं आहे, कारण की आज त्या गावामध्ये या वाडी मोकर गावामध्ये या ठिकाणी असलेले जर काही सरकारने सर्वे केला तर या ठिकाणी MA झालेले, BSc झालेले, मी कॅम्प्युटर झालेले असे उच्च शिक्षण घेतलेले मुलांना नोकऱ्या नसल्या कारणाने उद्योग व्यवसाय हा चालू केलेला आहे. तरी एकीकडे मुलांना नोकऱ्या मिळत नाही आणि एकीकडे हा जो दुग्ध व्यवसाय करतायत या दुग्ध व्यवसायामध्ये यांना बिलकुल परवडत नाही. तरी ह्या निर्माण सरकारने या ठिकाणी लक्ष घालावं अशी मी सरकारला विनंती करतो. आणि खास करून या दुधावरती जी प्रक्रिया केली जाते ही या ठिकाणी या वाडी मोकर गावामध्ये ही दुधाची प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. या ठिकाणी बिलकुल मिलावट होत नाही आणि या ठिकाणचा या दुधाचा जो फॅट आहे 8 ते 9, 9 ते 10 पर्यंत दुधाचा फॅट आहे. तरी आम्हाला आज चांगलं दूध सुद्धा परवडत नसल्याकारणाने सरकारने याकडे लक्ष घालावं.